मॉर्निंग स्टूडेंट्स, सुस्वागतम। इयत्ता दुसरी मराठी विषयाच्या वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मुलांनो, मागील भागामध्ये आपण मुळाक्षरे म्हणजेच अ ते अहा स्वर, क ते ञ व्यंजने यांची उजळणी करून घेतली। त्याप्रमाणे क ते ञ या अक्षरांची 14 खडी याचा सुद्धा आपण सराव करून घेतला। तुम्ही घरी होमवर्कमध्ये त्याचा सराव सुद्धा केला हो ना मुलांनो? या सरावानंतर आता आपण मजेत शिकूया मराठी इयत्ता दुसरी या तुमच्या मराठी पुस्तकातील छानशी कविता आता आपण शिकणार आहोत। आवडते ना सर्वांना कविता? कविता क्रमांक 1, पाऊस। पाऊस म्हटलं की आपल्या सर्वांना तो खूप आवडतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पाऊस आवडतो। उन्हाळा संपत आला की आपण पावसाची आतुरतेने वाट पाहतो आणि वातावरणातील विविध बदलांबरोबर पावसाला सुरुवात होते। काय काय बदल होतात बरं अशा वातावरणात? या पावसाच्या येण्यामुळे आणि तुम्ही अशा वातावरणात काय करता ते आपण आपल्या आजच्या कवितेत पाहणार आहोत। सुरुवातीला पाऊस येण्याअगोदर आकाशात काळे काळे ढग जमा होतात आणि मग या ढगांबरोबर मोठमोठ्याने विजा चमकायला लागतात। त्याचा लख प्रकाश सर्वत्र पसरतो आणि मग जोर जोराने वारा सुटतो। त्या वाऱ्याचा सू सू आवाज तुमच्या खिडकी दरवाज्यातून आत येतो की नाही? त्यानंतर मग धो धो पावसाला सुरुवात होते। अशा पावसामध्ये तुम्ही काय करता बरं मुलांनो? बरोबर, तुम्ही अशा पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेता। ओले चिंब होऊन जाता अशा पावसात, हो ना? अजून एक गोष्ट करता तुम्ही, काय करता बरं? या धोधो पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी होऊन जाते आणि ते पाणी वाहू लागते। अशा पावसात तुम्ही कागदाच्या बोट करून सोडता, होड्या करून सोडता। मुलांनो, आपल्या कवितेतील मुलांनी सुद्धा कागदाच्या बोटी बनवून पाण्यात सोडलेले आहेत आणि पावसात मज्जासुद्धा केली आहे। कशी? ते आपण आपल्या या पाऊस कवितेतून पाहणार आहोत। सुरुवातीला आपण ही कविता तालासुरात म्हणूयात। तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर ही कविता म्हणायची आहे। आळ वाजलं धडाडधूम, वारा सुटला सू सू सू। आभाळ वाजलं धडाडधूम, वारा सुटला सू सू सू। वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख। वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख। पाऊस आला धो धो धो, पाणी वाहिलं सो सो सो। पाऊस आला धो धो धो, पाणी वाहिलं सो सो सो। पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली। पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली। बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डरावडूक डरावडूक। कशी वाटली मुलांनो तुम्हाला ही कविता? छान आहे की नाही? बर मुलांनो, इथे एक चित्र दिसतंय बघा। कशाचं चित्र आहे बरं हे? बरोबर, हे आहे पावसाचं चित्र। काय काय दिसतंय बघा या चित्रामध्ये? या चित्रामध्ये सुद्धा आकाशातून एक प्रकाश येताना दिसतोय। काय म्हणतात बरं त्या प्रकाशाला? बरोबर, ती आहे वीज। या चित्रामध्ये मुलगा आणि मुलगी पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत, मज्जा करताना दिसत आहेत, पावसात भिजताना दिसत आहेत आणि त्यांनी पावसाच्या पाण्यात कागदाची होडी सोडलेली दिसत आहे। आता या चित्रामध्ये एक गंमत दिसते बघा मुलांना। काय आहे बरं ती गंमत? मुलांनो, पावसाळ्यात सहसा दिसणारा प्राणी कोणता सांगा बघूया? बरोबर, बेडूक, हो की नाही?
तो फक्त पावसाळ्यातच दिसतो। आणि या चित्रामध्ये मुलांनी जी कागदाची बोट बनवलेली आहे त्या बोटीवर हा बेडूक हळूच जाऊन बसलेला दिसतोय का सर्वांना? आहे की नाही गंमत? मुलांना कशी वाटली तुम्हाला आजची कविता? तुम्ही सुद्धा ही कविता घरी तालासुरात म्हणायची आहे। मुलांनो, पाऊस या कवितेमध्ये काही नवीन शब्दसुद्धा आलेले आहेत। कोणते ते आपण आता बघूया। तुम्ही या शब्दांचा तुमच्या वहीमध्ये सराव करायचा आहे। आभाळ, वीज, पाऊस, पाणी, बोट, बेडूक। त्याचप्रमाणे काही प्रश्न उत्तरांचा सुद्धा आपण आता सराव करूया। आभाळात काय चमकत आहे? आभाळात वीज चमकत आहे। पाऊस कोठून येत आहे? पाऊस आभाळातून येत आहे। मुलांनी पाण्यात काय सोडले? मुलांनी पाण्यात बोट सोडली। बोटीवर कोण बसले आहे? बोटीवर बेडूक बसले आहे। मुलांनो, या प्रश्न उत्तरांचा सुद्धा तुम्ही घरी सराव करायचा आहे। पुढील सेशनमध्ये आपण पुढील धड्याचा अभ्यास करणार आहोत। धन्यवाद।